अतिवृष्टीमुळे जायकवाडी धरणाचे पाणी प्रकल्पासाठी संपादित न केलेल्या शेतात येऊन शेतकऱ्यांच्या कपाशी, बाजरी, तूर, ऊस या खरीप पिकात शिरल्याने शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले. या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेवगाव तालुक्यातील दहेगावने, ढोरचडे, अंत्रे, हिंगणगावने, घेवरी, भावी निमगाव, शहर टाकळी, देव टाकळी येथील शेतकऱ्यांनी माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव तहसीलदार विनोद भांबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सर्व बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून तहसीलदार यांना निवेदन देतेवेळी माजी आमदार डॉ नरेंद्र घुले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संजय कोळगे, माजी सभापती अरुण लांडे, पंडित भोसले, प्राध्यापक कारभारी नजन, कृष्णा पायगण, प्राध्यापक संतोष आडकित्ते, श्याम जाधव, गोरख कमांडर मकरंद बारगुजे, उमेश वैद्य, विलास काकडे, दादा माळवदे, रामभाऊ राऊत, संजय पाऊल बुद्धे, प्रदीप मडके आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय आमदार नरेंद्रजी घोले पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व धरणग्रस्त जे आहेत त्यांचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या ज्या ठिकाणी साहेब त्या ठिकाणी भेटी देतात लोक त्यांचे तो कानार प्रश्न घालायचे की आमची जमीन संपादित झालेल्या नाहीत, आमच्या जमिनीमध्ये पाणी आलेलं आहे, आमचं खरीपाचं नुकसान झालेलं आहे, रब्बीचं नुकसान झालेलं आहे. आणि मग ही बाब गांभीर्याने घेऊन त्या ठिकाणी साहेबांनी मला सांगितलं की असं सर्व शेतकऱ्यांना आपल्याला एकत्र केलं पाहिजे आणि त्यांची संपूर्ण माहिती घेऊन आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ एक महिन्यापासून या गोष्टीवर काम करत आहोत आणि ही संपूर्ण माहिती घेऊन आज या ठिकाणी साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत. खरं म्हणजे जर बघितलं तर या सर्व जे शेतकरी होते आम्ही ज्यावेळेस सर्वे करायला गेलो त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो त्यांच्या जास्त जमीन ह्या जायकवाडीमध्ये संपादित झालेल्या आहेत आणि आता फार कमी जमीन त्यांची म्हणजे संपादित झालेली नाही, तिथं कशी तरी हे आपलं पीक पाणी घेतात आणि यांची रोजीरोटी त्या राहिलेल्या थोड्याशा क्षेत्रावर त्या ठिकाणी अवलंबून होती आणि आता तेही दिशाहीन झालेले आहेत. त्यांचा जीवनाचा जो एकमेव मार्ग होता शेती ते आता पाणी तर त्या ठिकाणी 2 महिन्यापासून साचून राहिलेलं आहे आणि अजूनही 2 ते 3 महिने त्या ठिकाणी ते पाणी कमी होणार नाही, म्हणजे खरीपाचं पीक गेलं, रब्बीचं पीक गेलं, यांनी जगायचं कसं? म्हणून या ठिकाणी आज साहेबाच्या नेतृत्वाखाली सरकारने या बाबीकडे एक विशेष बाब म्हणून बघावं हा आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. ही गोष्ट की सरकारने जर याच्याकडे एक विशेष बाब म्हणून बघितलं आणि तसा अहवाल जर वरती सरकारला गेला तर सरकारही गांभीर्याने बघेल आणि यांना तातडीनं मदत त्या ठिकाणी मिळेल. जोपर्यंत या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही साहेबाच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात जरी जायची वेळ आली आणि हायकोर्टातही जायची वेळ आली तरी आम्ही सर्व शेतकरी यांच्या मागे उभे राहून आज अशी परिस्थिती झालेली आहे की ज्या ठिकाणी या गावांचं पुनर्वसन झालं त्या ठिकाणी सुद्धा मुळा धरणाचं बारमाही पाणी या धरणग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला शासनाने जी जमीन संपादित केली ती 700 रुपये एकरनी जमीन संपादित केली आणि तो सगळं गोदावरी काठ त्याच्यामध्ये करे टाकळी असेल, आंतरवाली असेल, गैफळ असेल, घोटण असेल, त्याचबरोबर देव टाकळी, शहर टाकळी, भावी निमगाव, ढोरसड, आंत्र, घेवरी, देवळाने, दहीगाव, कपूरन्याळी, येरणगाव या सगळ्या गावातली काळी भोर जमीन की जिथं शोधून खडा सापडणार नाही, जिथं विहीर घ्यायची असेल तर धर लागणार नाही अशी जमीन शासनाने 700 रुपये करली. त्याचे दावे अजून औरंगाबाद हायकोर्टात चालू आहे. जायकवाडी धरणग्रस्तांची ही तिसरी पिढी आहे आणि अशा परिस्थितीतून या शेतकऱ्यांना काहीतरी जीवनासाठी साधन उपलब्ध करून द्यावं म्हणून स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब यांनी जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांना जायकवाडी धरणातून शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावं यासाठी शासनाकडून पाणी परवाना उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर त्या पाणी परवान्याच्या आधारे शेतकऱ्यांना MSEBकडून वीज कनेक्शन आणि कोटेशन मिळवून दिले आणि जिल्हा बँकेतून कोट्यवधी रुपयांचं कर्ज ह्या उपसा सिंचन योजनेसाठी स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील साहेब आणि त्यांच्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी उपलब्ध करून दिलं आणि अशा परिस्थितीमध्ये एकीकडे कर्ज काढून पाणी पट्टी भरून लाईट बिल भरून हे शेतकरी धरणग्रस्त शेतकरी शेती करत असताना त्यांना दुसरं कुठलंही उपजीविकेचं साधन नसताना आज त्याच ठिकाणी शासनाच्या हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे म्हणा या असंपादित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी ऊसाचं पीक असेल, तुरीचं पीक असेल, बाजरीचं असेल, कपाशीचं असेल किंवा मूग किंवा सोयाबीन खरीपाचं काही पीक असेल ते सगळं आज जलमय झालेलं आहे
आणि खरीपाच्या पिकाचं तर नुकसान झालंच, परंतु आता रब्बीचं पीक सुद्धा या शेतकऱ्यांना घेता येणार नाही, कारण हे पाणी अजून 4 महिने त्यांच्या शेतातून मागे जाणार नाही, आणि जरी गेलं तरी त्या जमिनीचं सॉइल इरोजन इतकं होईल की 4 वर्ष परत त्या ठिकाणी त्यांना शेती करता येणार नाही। आणि अशाच पद्धतीचं मी आमदार असताना आपल्याच तालुक्यातील एरंड गावातील शेतकऱ्यांना असंपादित क्षेत्रात कृष्णा पाणी आलं असताना आपण त्यांना लाखो रुपयाची नुकसान भरपाई अजितदादा पवार साहेब हे जलसंपदा मंत्री असताना गोदावरी महामंडळाच्या माध्यमातून मिळवून दिलेली आहे, आणि आता तीच परिस्थिती उपलब्ध झालेली आहे। शासन कुणाचंही आलं, कदाचित नवीन पक्षाचं येईल किंवा जुन्या पक्षाचं येईल, परंतु समस्या तीच आहे, केस स्टडी तीच आहे, आणि फ्लड डॅमेज मधून असा निधी असंपादित क्षेत्रामध्ये जर पाणी आलं तर तो देता येतो, त्या पद्धतीने शासनाने या जायकवाडी धरणग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिलीच पाहिजे, याच्यासाठी आज आम्ही सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आणि आमचे अरुण पाटील लांडे असतील, संजू भाऊ कोळगे असतील, या सगळ्यांच्या सहकार्यातून एकजिन्सीपणाने या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे। जायकवाडी जलाशयाचे पाणी प्रकल्पासाठी असंपादित क्षेत्रात आले आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, याची माहिती जशी आम्हाला दिली तशी जायकवाडी कार्यकारी अभियंता यांना देऊन त्याची प्रत तहसील कार्यालयात देण्यात यावी, त्यावर जायकवाडी कार्यकारी अभियंता यांना कळवून संयुक्तरित्या बाधित क्षेत्राचे नुकसानग्रस्त पंचनामे केले जातील आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल, असे तहसीलदार भामरे यांनी यावेळी सांगितले। प्रतिनिधी अशोक वाघ, माय न्यूज, शेवगाव।